विद्यार्थी मित्रांनो, आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं विकिरण या संदर्भात एक छोटासा प्रयोग करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं ॲपरेटस म्हणजे साहित्य ते कोणकोणतं आहे, तर ते ग्लास बीकर, डायोड लेझर म्हणजे लेझर पॉइंटर, वॉटर, मिल्क ऑर मिल्क पावडर, स्पून, ड्रॉपर एसेट्रा. बघा, एवढं साहित्य आपल्याला या प्रयोगासाठी लागणार आहे. याची प्रोसिजर कशी आहे तर ती या ठिकाणी आपण बघूयात. टेक अ क्लिअर वॉटर इन अ ग्लास बीकर, पास अ बीम ऑफ लेझर रेज थ्रू इट, चेक वेदर द बीम इज अ सीन इन द वॉटर. आता त्या काचेच्या चंचूपात्रात स्वच्छ पाणी भरल्यानंतर आपल्याला लेझर पॉइंटरच्या सहाय्याने लेझर बीम त्यात सोडायचा आहे. सोडल्यानंतर काय दिसतं तर आपल्याला त्या ठिकाणी जे लेझर बीम टाकलेलं आहे त्याचं अस्तित्व जाणवतं का त्याचा, तर ते आपल्याला जाणवत नाही किंवा दिसत नाही. नाव यूज द ड्रॉपर टू ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ मिल्क टू द वॉटर अँड स्टीर. त्यानंतर त्या स्वच्छ पाण्यामध्ये ड्रॉपरच्या सहाय्याने थोडंसं दूध आपल्याला त्यात 3-4 थेंब टाकायचं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे. ढवळून घेतल्यानंतर काय होईल, ते थोडंसं पाणी गढूळ होईल. द वॉटर विल बी सीन टू हॅव बिकम स्लाइटली टर्बिड, म्हणजे थोडंसं ते स्लाइटली गढूळ झालेलं आहे. नाव पास द लेझर बीम इन टू इट अगेन. त्यानंतर लेझर पॉइंटरच्या सहाय्याने पुन्हा आपल्याला तो प्रकाशझोत त्यात टाकायचा आहे. टाकल्यानंतर काय दिसतं, अ लाईट बीम विल शो द एक्झिस्टन्स ऑफ अ लाईट रेज. बघा, त्या ठिकाणी आपल्याला त्या लेझर बीमचं लाईट असल्याची जाणीव होते, म्हणजे त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतं. अ लाईट बीम इज अ नॉट सीन इन अ प्लेन वॉटर बट इज क्लिअरली सीन इन अ स्लाइटली टर्बिड वॉटर. द लाईट रेज हिट द टायनी पार्टिकल्स ऑफ अ मिल्क अँड गेट अ स्कॅटर्ड. इफ दिस स्कॅटर रेज एंटर अवर आयज वी परस्यू द लाईट. बघा, आपण स्वच्छ पाण्यातून ज्या वेळेस लेझर बीम टाकल्या त्यावेळेस आपल्याला त्याचं अस्तित्व किंवा ती प्रकाशझोत आपल्याला त्या पाण्यात दिसला नाही, पण आपण दुधाचे काही थेंब त्याच्यात मिसळल्यानंतर ते थोडंसं गढूळ झाल्यानंतर आपण त्यात लेझर बीम टाकला. लेझर बीम टाकल्यानंतर काय झालं की त्याचं अस्तित्व, लाईट प्रकाशझोतचं अस्तित्व आपल्याला आपल्या डोळ्याने दिसतं आहे. याचा अर्थ असा की आपण जे दुधाचे थेंब त्याच्यात टाकले आहे त्या दुधाचे थेंबाचे थोडे एकदम टायनी पार्टिकल्स ह्याच्यावर ज्या वेळेस प्रकाशाचे किरण हे आदळल्यानंतर ते एकमेकांच्या स्कॅटर होतात, म्हणजे एकमेकांवर ते काय होतात, पडल्यानंतर ते स्प्रेड होतात. त्यालाच आपण प्रकाशाचं विकिरण असे म्हणत असतो. आणि ती प्रकाशज्योत आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला ते लाईट आपल्याला दिसत असतात.